नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र लखन वरपे, शेतकरी संघटन ॲग्रे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 28 तारीख आहे, 28 ऑगस्ट आहे. तब्बल जवळपास 2.5 महिन्यापासून पाऊस नाही, पूर्ण सोयाबीन करपायला लागले आहे. काल वाटलं होतं बीड जिल्ह्यामध्ये, काल अजितदादा पवार साहेब यांची सभा झाली, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी काही ठोस भूमिका घेतील, पण त्यांनी पण असं काही कुठलं ह्या जिल्ह्याला, अगर इथल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजे सुखावल थोडा शेतकरी असं काही कुठलं स्टेटमेंट दिलं नाही. त्यांची आपलं राजकीय भाषणच चालली. मित्रांनो, एवढी बिकट परिस्थिती सध्या आहे की अक्षरशः सोयाबीन पूर्ण करपून गेले, खलास काहीच राहिलेलं नाही. आणि कुठलीही यंत्रणा सध्या म्हणजे कुठलीही विचार करायला म्हणजे तयार नाही. शासकीय यंत्रणा आग्रमी देतील का नाही ह्याची पण गॅरंटी नाही. आणि यावर्षी शासनानं 1 रुपया विमा ही संकल्पना राबवली, पण शासन पैसे देईल का नाही ह्याचीच गॅरंटी नाही. आज सध्या अशी परिस्थिती की बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 40 दिवस झालं पावसाचा खंड पडलेला आहे, आणि याच्यामध्ये सर्व पिकांचं नुकसान तर भरपूरच झालेलं आहे. जवळपास पूर्ण सोयाबीन सगळ्या सुकून करपून गेलेले आहेत. तरी शासनाला माझी एवढीच विनंती आहे, अगर ह्या संबंधित कृषी ऑफिसला यांना तलाठी ऑफिसला किंवा तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काय परिस्थिती पहा, निक्के तिथं ऑफिसमध्ये बसून तुम्ही आणेवारी देऊ नका. सध्या पूर्ण शेतकऱ्यांचं 100% नुकसान झाले. आता नवीन बहरसुद्धा येऊ शकत नाही सोयाबीनला, अशी परिस्थिती आहे. आणि कुठून शेतकरी कर्जबाजारीच राहणार, सतत कर्जबाजारी राहणार ह्या गोष्टीमुळे. तरी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब, आपण जरा याच्यामध्ये लक्ष घाला. अजितदादा साहेब, शेतकऱ्यांकडे बघा. बीड जिल्ह्यातला शेतकरी मरायला सुद्धा, त्याला औषध घ्यायला सुद्धा पैसे नाहीत. सध्या तुमच्या मदतीची सर्व शेतकऱ्यांना गरज आहे. बघा आता जर होत असेल तर, तुम्ही काल येऊन पण कुठल्या शेतकऱ्याचा काय दौरा केलेला नाही, तुम्ही तुमची राजकीय सभा घेतलेली आहे, पण शेतकऱ्यांचं खूप हाल चालू होते एवढं मात्र नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.